नमस्कार लायब्ररी सायन्स सेटनेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक चार व पाच हे पाहिलं होतं आज आपण घटक क्रमांक सहा पाहणार आहोत ग्रंथरा ग्रंथालयाच्या मूल्यमापनाचे जे प्रकार असतात ते याच्यामध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या प्रकारचं मूल्यमापन असतं मूल्यमापनाची तंत्रे कशी असतात आर्थिक तपासणी करण्याची कोणते प्रकार आहेत तीन प्रकार आहेत त्या सर्व बाबी आज आपण या घटकामध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा आपल्या व्यवस्थापन यम व्यवस्थापनामध्ये चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल आणि जर तुम्हाला बिलीप आणि एमलिपच्या नोट्स पाहिजे असतील माझ्या हस्तलिखित आणि जर तुम्ही सध्या एम्लिप करत आहात आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता आणि तुमचा नंबर मला सेंड करून सेंड करा म्हणजेच मी तुम्हाला काय करू शकते नोट्स प्रोव्हाइड करू शकते पी डी एफ स्वरूपात जे काही त्याचं माफक शुल्क आहे ते तुम्ही पे केल्यानंतर चला सुरुवात करूया घटक सहा ग्रंथालयाच्या मूल्यमापनाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे व्यापक स्वरूपाचे मूल्यमापन आणि दुसरं सखोल स्वरूपाचे मूल्यमापन काय सांगितलेलं आहे ग्रंथालयाच्या मूल्यमापनाचे एकूण दोन प्रकार असतात एक व्यापक स्वरूपाचे मूल्यमापन दुसरं सखोल स्वरूपाचे मूल्यमापन मूल्यमापन केल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत त्याच्यामुळे कोणतंही काही असो आपल्याला मूल्यमापन करणंही गरजेचं असतं आणि व्यापक स्वरूपाच्या मूल्यमापनामध्ये काय केलं जातं ग्रंथालयातील कामकाजाचा ढोबळ आढावा घेतला जातो आणि सखोल स्वरूपाच्या मूल्यमापनामध्ये यामध्ये संपूर्ण ग्रंथालयाचेच मूल्यमापन केले जाते ग्रंथालयाच्या मूल्यमापनाचे दोन प्रकार एक म्हणजेच व्यापक स्वरूपाचे मूल्यमापन दुसरं म्हणजे सकोल स्वरूपाचं मूल्यमापन व्यापक स्वरूपाच्या मूल्यमापनामध्ये काम ग्रंथालयातील कामकाजाचा ढोबळ आढावा घेतला जातो आणि सकोल स्वरूपाच्या मूल्यमापनामध्ये संपूर्ण ग्रंथालयाचे मूल्यमापन केले जाते पुढे पाहूया मूल्यमापनाच्या पद्धती मूल्यमापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत आपण मूल्यमापनाच्या पद्धती मूल्यमापनाचे तंत्र ही एखादी बाप तपासण्याकरिता कोणती कार्यवाही करायची याबाबत आहे काय सांगितलेलं आहे मूल्यमापनाचे तंत्र ही एखादी बाब तपासण्याकरिता कोणती कार्यवाही करायची आहे याबाबत आहे मूल्यमापनाच्या पद्धती म्हणजेच मूल्यमापनाचे स्वरूप होय काय सांगितलेलं आहे मूल्यमापनाच्या पद्धती म्हणजेच मूल्यमापनाचे स्वरूप होय गुणाधिष्ठित स्वरूपात निरीक्षण या तंत्राचा उपयोग केला जातो गुणाधिष्ठित स्वरूपामध्ये कोणतं मूल्यमापन करताना तंत्र वापरलं जातं निरीक्षण या तंत्राचा वापर केला जातो अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा घटक हाच आहे मूल्यमापनाचा पुढं पाहूया संस्थ संख्यात्मक स्वरूपामध्ये सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून पाहणी या तंत्राचा समावेश होतो काय सांगितलेलं आहे संख्यात्मक स्वरूपामध्ये सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून पाहणी या तंत्राचा समावेश होतो पुढं प्रायोगिक प्रायोगिक यात संस्थेतील कार्या संस्थेतील कार्यातील एखादा प्रश्न निवडून त्यावर वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करू केल्यास कोणकोणत्या स्वरूपाचे परिणाम प्राप्त होतात याची पाहणी केली जाते या पद्धतीत वेगवेगळी गृहिते स्वीकारली जातात व त्यांच्यावर केलेल्या प्रक्रियांचा कसा परिणाम होतो हे पाहिले जाते त्यांचा उपयोग अपेक्षित परिणाम देणाऱ्या गृहितांची आणि परिणामांची स्वीकृती करणे याकरिता केला जातो अतिशय मूल्य महत्त्वाचं आहे की प्रायोगिक स्वरूपाचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं तीन पद्धती आहेत प्रायोगिक गुणवत्ता आधारित मूल्यमापन पद्धती आणि संख्यात्मक मूल्यमापन पद्धती त्यातलं पहिलं प्रायोगिक त्याच संस्थेतील कार्यातील एखादा प्रश्न निवडून त्यावर वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना केल्या केली तर काय बदल होतील कशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला प्राप्त होतील यांची काय केली जाते पाहणी केली जाते आम्ही सर्वात शेवटी काय सांगितले त्यांनी की वेगवेगळी गृहितं स्वीकारली जातात आणि त्याच्यावर केलेल्या प्रक्रियांचा कसा परिणाम होतो ते पाहून अपेक्षित परिणाम देणाऱ्या गृहितांची आणि परिणामांची स्वीकृती करणे याकरिता या, या पद्धतीचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर गुणवत्ता आधारित मूल्यमापन पद्धती काय सांगितलेल्या आहे गुणवत्ता आधारित मूल्यमापन पद्धती कोणत्याही प्रश्नाबाबत गुणात्मक माहिती गोळा गोळा करून तिचे विश्लेषण करणे या पद्धतीत वापरले जाणारे दुसरे तंत्र म्हणजे निरीक्षण होय या पद्धतीत वापरलं जाणारं दुसरं तंत्र म्हणजेच काय निरीक्षण होय यामध्ये काय केलं जातं गुणवत्ता आधारित मूल्यमापन पद्धतीमध्ये की कोणत्याही प्रश्नाबाबत मा गुणात्मक माहिती गोळा केली जाते आणि तिचं विश्लेषण केलं जातं या पद्धतीमध्ये निरीक्षण हे तंत्र वापरलं जातं पुढं पाहूया संख्यात्मक मूल्यमापन पद्धती या पद्धतीत वापरवायच्या तंत्रास संख्याशास्त्रातील प्रमय व पद्धती यांचा आधार असतो काय सांगितलेलं आहे या पद्धतीत वापरावायच्या तंत्रास संख्याशास्त्रातील प्रमय व पद्धती यांचा आधार असतो पुढं मूल्यमापनाची तंत्र पाहूया आता आपण काय पाहिलं की मूल्यमा ग्रंथालयाच्या मूल्यमापनाचे दोन प्रकार एक म्हणजे व्यापक स्वरूपाचे मूल्यमापन सखोल स्वरूपाचे मूल्यमापन नंतर आपण पाहिलं मूल्यमापनाच्या पद्धती त्याच्यामध्ये प्रायोगिक संख्यात्मक आणि गुणवत्ता आधारित मूल्यमापन पद्धती आता आपण पाहणार आहोत मूल्यमापनाची तंत्रे मूल्यमापनाची तंत्रे मूल्यमापनाची तंत्रे कार्यमापन कार्यमापन म्हणजेच पहिलं काय आहे तंत्र कार्यमापन कार्यमापन म्हणजेच काय नियोजित कार्य पूर्णपणे पार पाडले की नाही आणि पार पाडले जात असल्यास ते नियोजन वेळेस सुलभ रीतीने पार पाडले जाते की नाही हे पाहणे म्हणजेच काय कार्यमापन जे काही आपण कार्य केलेलं आहे त्यांचं मापन करणे यालाच काय म्हणतात कार्यमापन असे म्हणतात कार्यमापन म्हणजेच काय नियोजित कार्य पूर्णपणे पार पाडले जाते की नाही हे पाहणे त्याचबरोबर पार पाडले जात असल्यास ते नियोजित वेळेत पार पाडलं आहे का कशाप्रकारे पार पाडलं आहे हे पाहणे म्हणजेच काय कार्यमापन होय कार्यमापन हे नियोजित मानदंडाच्या आधारे केले जाते क्वेश्चन येऊ शकतो कार्यमापन हे कशाप्रकारे केलं जातं तर कार्यमापन हे नियोजित मानदंडाच्या आधारे केले जाते पुढे पाहूया आर्थिक तपासणी करण्याचे तीन प्रकार आर्थिक तपासणी करण्याचे तीन प्रकार आहेत एक खर्च उत्पन्न तपासणी दुसरं खर्च निर्धारित तपासणी आणि तिसरं मूल्य प्रभावी उत्पन्नाचे विश्लेषण पहिलं काय आहे खर्च उत्पन्न तपासणी त्याच्यानंतर खर्च निर्धारित तपासणी आणि मूल्य प्रभावी वि उत्पन्नाचे मूल्य प्रभावी उत्पन्नाचे विश्लेषण हे आर्थिक तपासणी करण्याचे तीन प्रकार आहेत पुढं पाहूया ग्रंथालयात चालणाऱ्या ग्रंथालयात चालणाऱ्या सर्व व्यवहारांचे मूल्यमापन करण्याकरिता आकडेवारीचा उपयोग करणे डॉक्टर रंगनाथन यांस लिब्रामेंट्री असं म्हणतात आला होता बघा क्वेश्चन सेट एक्झामला ज्याचा अभ्यास असेल त्यांना कळेल कळेल मॅडम काय शिकवत आहेत तर आधुनिक काळात या तंत्रास थोडी सुधारणा करून बिब्लोमॅट्री असे म्हणतात बघा आपल्याला आपण अभ्यास करत असताना सेट नेटचा बघा लिब्रामेट्री बिब्लोमॅट्री ह्या कन्सेप्ट देतात पण त्या कन्सेप्ट कशा आल्या ते माहिती आहे का त्याचा तेक मूळ पाया आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं तर ग्रंथालय चालणाऱ्या सर्व व्यवहाराचे मूल्यमापन करीनाकरता आकडेवारीचा आकडेवारीचा उपयोग करणे डॉक्टर रंगनाथन त्यास लिब्रामेट्री असे नाव दिले तर आधुनिक काळात त्या तंत्रास थोडी सुधारणा करून बिब्लोमॅट्री असे म्हणतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा लॅकेस्टर यांचा कोणता हे आहे बघा आले हा आलेला आहे ग्रंथ आताच्या एक्झामला सुद्धा आलेला आहे की हा ग्रंथ कोणाचा आहे लॅकेस्टर डब्ल्यू मेजरमेंट अँड युअलेशन अँड लॅब्ररी सर्व्हिसेस हा यफडब्ल्यू लॅकेस्टर यांचा ग्रंथ आहे त्यांनी कधी प्रसिद्ध केला होता एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये प्रसिद्ध केलेला होता आणि आय एम पी आहे कराव्यवस्थित लॅकेस्टर डब्ल्यू मेजरमेंट अँड युअलेशन अँड लॅब्ररी सर्विसेस नेक्स्ट ग्रंथालयाच्या ग्रंथालयाच्या मूल्यमापनातील आव्हाने मूळ संकल्पनेस विरोध फायद्यांचे अमूर्त स्वरूप माहितीची दुर्मिळता आणि सेवक वर्गाचा गैरसमज ही काय आहेत ग्रंथालयाचा मूल्यमापन करत असताना आव्हाने आपल्याला स्वीकारावं लागतात कारण मूळ संकल्पने विरोध संकल्पना असते त्याच्यानंतर फायद्याचं अमूर्त स्वरूप माहितीची दुर्मिळता काही माहिती ही दुर्मिळ असते ती लवकर मिळत नाही सेवक वर्गाचा गैरसमज ही काय आहेत ग्रंथालयाच्या मूल्यमापनातील आव्हाने आहेत जर तुमची आता जर लेखी परीक्षा झाली तरी हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे ऑनलाईन एक्झाम झाली तरी देखील खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुम्ही त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुन्हा पुन्हा पहा आणि जास्तीत जास्त जे एमलिप करतायत जे तुमचे मित्र सेट करतायत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जर जास्तीत जास्त शेअर्स आणि जास्तीत जास्त व्ह्यूज झाले तर मी बिलीप वरसुद्धा अशा नोट्स क असे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद